प्रत्येक कलाकार आपल्या काळजान तिगून दवरता। ह्या वर्षा ही माची परत एकदा सज्ज झाल्या आमच्या फुगडी कलाकारांक योकार दिवपाक। आम्ही त्याच नेटान आणि त्याच दबाज्यान तुमच्या मुखार घेऊन येता 16वी राजीव कला मंदिर आयोजित अखिल गोय पावणेवयली महिला फुगडी सर्त। आजच्या ह्या सर्तीक आमकां मुखेल सोयऱ्यो म्हणून आमच्यो सगळ्यांच्यो माय मोगाच्यो आमच्या सगळ्यांचे एक परिचित असे व्यक्तिमत्व, एक हासरो चेहरो, एक कलाकार, एक समाज सेविका म्हणून भोमानेस श्रीमती रीना गोविंद गावडे। त्याचप्रमाण आमच्या मध्ये असा मानाच्यो सोयऱ्यो म्हणून सौ विपुला प्रभू। हाँ, दोन पंगडाचे सादरीकरण हांगा जावपाचे असा आणि निमण्या दिसा म्हणजेच 20 तारखेक हांगा अंतिम फेरी तुमच्या मुखार जातली। नमस्कार। हांव सगळ्यांत पयली नमन करूंक सोदता त्या जाणटेल्यांक ज्यांच्यानी हे फुगडी सारखे कला आमकां आयज आमच्या पर्यंत पावयली। आनी आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसा की आमी ही कला आमच्या फुडल्या पिळगे पर्यंत पावोवपाची। हांव सांगूंक सोदता की फुगडी म्हणजे एक डान्सस न्ही, नृत्य न्ही, तर त्याच्या पलीकडे सुद्धा फुगडी आमकां खूप किती शिकयता। हांव तीन एक सांगता उतरां की फुगडी आमकां किती शिकयता ते। फुगडी आमकां शिकयता ती युनिटी। युनिटी म्हटल्यार फुगडी ही अशी कला असा की ती एक आणि दोन जणां घालूंक शकना, तेका जाई असता ती खूप जणां अशी एकठांय येऊन घालपाक। हे म्हणजेच आमी हे शिकता की आमी एक मूठ तर सगळी रावली जाल्यार आमी खूप किती कार्य करूंक शकता। दुसरी गजाल म्हटल्यार आमच्या आरोग्य आमचे आयज काल पळयता आमी की आमी काम करता, ऑफिसांनी काम करता, घरांत काम करता, पूण पयलीं जाणटेली जी आमची महिला जी वर्ग आमची काम करताली तशे आमचेर आयज काल बारी येवंक ना। आमकां ओणो घालून काम करपाचे आतां तितली परिस्थिती बीन ना। पूण फुगडी ही अशी एक माध्यम आसा जितून आमच्या आमी आरोग्य राखूंक शकता। कारण न्ही फुगडेक खुबश्यो एक्सरसायजी जाता ज्यो आमकां बायलांक खरेंच म्हत्वाच्यो आसा। एक म्हटल्यार वणो घालून आमचे कमरेचे एक्सरसायज, दुसरें म्हटल्यार ताळयो पेट्टा तेवूय बी एक्सरसायज, मान इकडे तिकडे दावी उजवी कडेन वळयता तेवूय आमचे एक्सरसायज। हे आमी करूंक पावना म्हूण आमकां एक फुगडी एक माध्यम आसा की आमी एक एक्सरसायज आमच्यो जावंक शकता। तिसरी म्हटल्यार आमची संस्कृती। आमची संस्कृती म्हटल्यार आयज काल पळयल्या भुरग्यांक व्हडलेशे देवाचे हितून हे ना, इंट्रस्ट ना, तर फुगडी हे अशे आमी दायज आमच्या भुरग्यांक दिवंक शकता जितून आमची भुरग्यांची देवांची नांवां येता, देवान कितें काम केलां तेवूय आमी त्या गितांतल्यान गायता। दुसरें म्हटल्यार देवी कशी श्रृंगार करता, कशी भायर सरता तेवूय आमी फुगडेच्या माध्यमांतल्यान दाखोवंक शकता। म्हणजे आमी खुबशी अशी बल्क अशे कितें तरी कला आसा ती आमी आमच्या फुडल्या पिळगे पर्यंत पावोवंक शकता। कलाकार हो केन्नाच रिटायर जायना। आमी पळयता खुबशे पोस्टार खुबशे जाण कितें कितें आसता आपल्या आपल्या पोस्टार काम करता पूण तेंकां हे रिटायरमेंट हे आसता। कलाकार जो आसा तो कला आपल्या हातीन आपल्या जेन्ना बॉडीन आपल्या शक्ती आसा तो पर्यंत एखादो कला दाखयतलो पूण तो मरे पर्यंत कलाकार उरता। तेजी कलाकार म्हणून जी ओळख आसा ती मरे पर्यंत उरता, तो केन्नाच रिटायरमेंट जावंक जाय। हांव लास्ट एक सांगूंक सोदतां, आमी खंयच्याय देशान आसूं, देशान आसूं परदेशान आसूं, पूण आमचे हे कला जी आसा दायज जी आमकां आमच्या पुर्वजांनी दिल्ले आसा ते आमी केन्ना खंयच गेल्यार विसरोंक जायना। हांव काल एक उदाहरण दिता। काल हांव पणजे दांडिया हे नृत्य पळोवपाक गेले कारण सर थंयसर गेस्ट म्हणून आशिल्ले म्हणून म्हाकाय संदी मेळ्ळी।
पण त्यांच्यानी इतके बहुसंख्येन ते लोक जमिल्ले ही दांडिया ही गोयची लोकनृत्य न्ही, तरी असताना ती जोमून एकठांय जावन गोंयभरची लोक येवन थंयसर डान्स केलो. आनी हे आनीक उमेदीची गजाल दिसली की आमचे गोंयचेय लोक तितून नाचताले. म्हणजेच आमी दुसऱ्या देशांत सुद्दां गेले न्ही, आमची ही कला आमी दुसऱ्यांक शिकोवन दुसऱ्या कडल्यान सुद्दां नाच करून तेन्ना खूब उमेद येता. आमचो भायलो जेन्ना कोणी हे नृत्य साजरो करता न्हू तेन्ना चड उमेद दिसता, कारण आमचे ते नृत्य आमकां अभिमान आहा त्या नृत्याचो. म्हणून हे हांव एकूच मागणी करता की जेंका जेंका चडशी बायलांत आसा म्हणून सांगता, आपल्या आपल्या भुरग्याचे गूण वळखात, कला वळखात, त्या त्या कलेन तेंकां फुडें काडात. शिक्षण म्हणजे सगळें न्ही, कलेच्या माध्यमांतल्यान सुद्दां खुबशे मनीस अशे पाविल्ले आसा, आनी तेंची मोठी मोठी नांवां आसा. ह्या कॉलेज शिक्षणाची गरज ना व्हडलीशी अशें म्हाका दिसता, कारण न शिकिल्ली सुद्दां व्हडले व्हडले आर्टिस्ट आमी पळयल्ले आसा, आनी तुमकां सुद्दां खबर आसतली खुबशे आर्टिस्ट. म्हणून एकूच हे करता की अशीच तुमी तुमची ही लोक परंपरा जी आसा अशीच चालू दवरची, अशीच फुडें व्हरची. म्हाका हांगा पयल्या बद्दल हांव राजीव गांधी कला मंदिराचे धन्यवाद करतात. तशेंच तुमी म्हाजे शांतपणेन दोन उतरां आयकल्या बद्दल हांव तुमचे मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. पयलो पंगड श्री ओवळेश्वर सांस्कृतीक महिला संघ नेरूल हाज्या फाटल्यान त्रिगुणा सादरीकरण करतले. आज आमच्या मदीं मानेस्त वेळान वेळ काढून उपस्थित रावले, तर आमच्या कडल्यान ल्हानशे यादिस्तीक ताणें स्विकारचे. हांव मॅडम स्वाती दळवी. पहिली तर सांगायला बरे कृपया कमी आशिल्ले. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तशेंच हांगा आमची मानाची सोयरी आसा सौ विपुला प्रभू, जी हाजे मातृछाये खातीर काम करता. तशेंच एकाच उतरान ती हांगा हजर रावली म्हणून तांच्याय बी हांव मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. हांगा हजर आशिल्ले सगळे फुगडी घालपाक जितले लोक आयल्या बायलो आयल्यात सामकी उत्साहान, तांकां हांव पयली शुभेच्छा दिता. आनी राजीव गांधी कला मंदिराच्या वतीन तांचे हांव आभारी मानता.